आहे सुमित बाबा, मला पण त्याचा भक्त व्हायचं आहे. जर भक्त कल्याण इतक्या जोरात चालू असेल तर आम्ही तरी का सोडावं, आम्ही ठाणेकर आहोत. सुमित बाबाचा आशीर्वाद आम्हाला सुद्धा मिळाला पाहिजे. धीरेंद्र शास्त्री, आजकाल बाबा लोकांचा जमाना आहे. एक सुमित नावाचा बाबा तयार झाला ठाण्यामध्ये. हा सुमित बाबाचं एवढी पकड आहे की पोलीस कमिशनर असो नाहीतर महापालिका आयुक्त असो, याचे फोन गेले की काम असं एकदम फास्टेस्ट स्पीडला. रंग कुठले लावून जाय, एक तर ठाण्यातली रंगरांगोटी घाणेरडी झाली, किळसवाणी झाली, अंगावर येते ती रंगरांगोटी. कोणी करायची, कशी करायची, काय करायचं, सुमित बाबा. आता साधारण पार्किंग करताना आपण रस्त्याला अशी तिरकी गाडी लावती, यांनी सांगितलं सरळ लावली तर ठाण्याचा विकास चांगला होईल, अंकगणित काहीतरी त्यांनी मांडलं. म्हणून आता सरळ गाड्या पार्किंगच्या पोलिसांनी हे केले, आदेश काढले. सुमित बाबाने सांगितलं की ह्याला हे काम द्यायचं, त्याला ते काम द्यायचं, की झालं. आता हा सुमित बाबा हा राहतो मेड हिरानंदानी रोडाजमधल्या सर्वात महागड्या इमारतीत. 6 बेडरूमचा फ्लॅट मिळाला आहे अचानक त्याला, 1, 2, 3, 4, 5, 6. हा कोण आहे सुमित बाबा? मला पण त्याचा भक्त व्हायचं आहे. जर भक्त कल्याण इतक्या जोरात चालू असेल तर आम्ही तरी का सोडावं, आम्ही ठाणेकर आहोत. सुमित बाबाचा आशीर्वाद आम्हाला सुद्धा मिळाला पाहिजे असं मी आता विधानसभेत मांडून आलो आहे. त्यामुळे अधिवेशन संपल्या मी आयुष्याच्या खाली जाऊन उभा राहणार आहे आणि हे सुमित बाबाचे मला पण आशीर्वाद मिळतो का हे पाहणार आहे. तसंच विधान परिषदेमध्ये आता हे सार्वभौम सभागृह आहेत, ही दोन्ही सभागृह सार्वभौम आहेत, विधान परिषद आणि विधानसभा. विधान परिषदेमध्ये काल आश्वासन दिलं उदय सामंत साहेबांनी की आम्ही दोन्ही पदं काढून घेतलीत, त्यांची अधिकार काढून घेतलेत. पण आज त्यांच्याच कॅबिनमध्ये परत जाऊन महेशायर बसले होते. म्हणजे सभागृह चालू असताना सभागृहाची काही इज्जत आहे की नाही, मला हे महापालिका आयुक्तांना विचारायचं आहे. तुम्ही तर आयुक्त आहात, तुम्ही बातम्या वाचल्या आहात की वरच्या सभागृहामध्ये उदय सामंतांनी स्टेटमेंट दिलं की आम्ही त्यांचा पदभार काढून घेतला आहे म्हणून. मग कोण मोठं आहे? सभागृह मोठा आहे की हे महाशय जे 500 कोटीचा भ्रष्टाचार करून मोकळे झाले आहेत, आपल्या मैत्रिणींना 10-10 फ्लॅट वाचून मोकळे झाले आहेत, गाळे वाटून मोकळे झालेत, पाहिजे त्याला गाळे दिलेत. आमच्या इथे रंगोली नावाचं एक मोठं साडीचं दुकान आहे, त्याच्या मालकाला विस्थापितांमध्ये गाळा दिला आहे. म्हणजे जो हजार विस्थापित पोसू शकतो असा रंगोलीचा मालक विस्थापितांच्या गाळ्यांचा मालक. तेव्हा काय चालू आहे, 4 मजल्याच्यावरती 17 मजले सगळे विकून टाकले, 4 मजल्याच्यावरती 17 मजले सगळे विकून, 4-4 बिल्डिंग विकून टाकले. तेव्हा हे सगळं सुमित बाबा वगैरे हे गंभीर प्रकरण आहेत. 500-500, 1000-1000 कोटी 450 कोटीचं फक्त रंगरांगोटीचं कॉन्ट्रॅक्ट. अहो तुम्ही ब्रिज खालनं गेलं की असा अंगावर येतो तो ब्रिज, काहीतरी फुलं पाखरं काहीतरी अशी वेगवेगळी, काहीतरी ॲस्थेटिक सेन्स असतो. कुठलाही रंग हा ड्रायव्हरच्या डोळ्यावर येता कामा नाही असा सुप्रीम कोर्टाचा इंडियन रोड काँग्रेस नावाच्या याचिकेमध्ये निर्णय आहे की कुठलीही ॲडव्हर्टाईज किंवा कुठलाही रंग जो डोळ्यासमोर असेल तो त्याच्या डोळ्यावर येता कामा नाही, ज्याने तो भिचकून कधी ते त्याच्या ड्रायव्हिंगचं, हे सगळे रंग हे डोळ्यावर येणारे रंग आहेत. ह्यांनी कमीत कमी सुप्रीम कोर्टची याचिका तर वाचावी, काय पाहिजे तसे तिरके आडवे निर्वे कसेही रंग देऊन ठेवलेत. पैसे आलेत पण ते वापरताही योग्य रीतीने आले पाहिजेत. 450 कोटी रुपये फक्त रंगात वाया झाले आहे, एवढी रंगीन दुनिया आहे ठाणे की. शिंदे सरकार नहीं बोला, थाना में जो भी छोड़ा, मैं बहुत नियंत्रण में बोला. थाना का बाबा कौन? तो वो है सुमित बाबा. महानगर पालिका का बाबा कौन? वो है सुमित बाबा. थाना पुलिस का बाबा कौन? वो है सुमित बाबा. ऐसा बोल रहा हूँ. इसमें कहानी यह है कि सुमित बाबा जो चाहता है वो थाना में होता है.